एकदा एका रात्री संजय आणि विकी एका क्लब मधून बाहेर पडले. दोघेही नशेत गाडी चालवत होते. कार मध्ये लाऊड म्युझिक वाजत होता. बाई कुठे पाण्याची टपरी दिसली तर थांबव. ओके बाई. ते दोघे खूप लांब आले आणि हायवे जवळ त्यांना काही दुकानं दिसली, ज्यापैकी एक पानाची टपरी सुद्धा होती. ते बघ भाऊ, तुझं पानाचं दुकान, चल सिगरेट घेऊया. दोघेही गाडीतून खाली उतरले आणि पानाच्या टपरीकडे गेले आणि पानवाल्याकडून सिगरेटचं पाकिट घेतलं. अरे यार, मी वॉलेट गाडीतच विसरलो, जा जरा घेऊन ये. विकी वॉलेट घ्यायला गाडीजवळ गेला. त्याला वॉलेट मिळालं भाऊ. विकी वॉलेट घेऊन येतच होता तेव्हा अचानक कोणीतरी त्याला उडवून घेऊन गेलं. संजय घाबरला. हे का झालं? विकी कुठे गेला? विकी, विकी! आता तो कधीच परत येणार नाही. परत येणार नाही म्हणजे आता काही वेळापूर्वी तो इथेच होता. होता, आता नाहीये. आतापर्यंत त्या हडळीने त्याला मारलंही असेल. हडळ? हो. कोणती हडळ? आणि माझ्या मित्राला का घेऊन गेली? ती हडळ प्रत्येक माणसाला मारते ज्याने कोणत्याही मुलीची छेड काढली असेल. तुझ्या मित्राने नक्की असं काहीतरी केलं असणार. आज जेव्हा मी क्लबमध्ये होतो तेव्हा विकीने आणि मला एक मुलगी आवडली होती, म्हणून आम्ही तिच्याजवळ डान्स करू लागलो. त्या मुलीला बहुतेक आमचं वागणं पसंत पडलं नाही. ती आमच्यापासून लांब जाऊ लागली. जेव्हा विकी परत तिच्याजवळ गेला तेव्हा त्या मुलीने विकीला धक्का मारला आणि तिथून निघून गेली. बस एवढंच झालं. एवढंही खूप आहे. ती हडळ ना तुझ्या मित्राला सोडलंय आणि नाही तुला सोडणार आहे. पण मी कुठे काय केलं होतं? तुझ्या मनात खोटेपणा होता म्हणून. हा मग म्हणून काय, त्यासाठी जीव घेणार? हो नक्कीच. वाचवायचा काहीतरी मार्ग असेलच ना? नाही, अजिबात नाही. ती हडळ तुला नक्कीच मारणार. ती का मारते? काहीतरी कारण असेल ना? ते कळलं तर कदाचित माझा जीव वाचू शकेल. ठीक आहे, मी तुला तिची कहाणी ऐकवतो. अनेक वर्षांपूर्वी एक नवरा बायको त्यांच्या स्कूटरवरून याच रस्त्याने चाललेले. ते दोघेही खूप खुश होते. अचानक त्यांच्या समोर एक माणूस लडखडत आला. नवऱ्याने स्कूटरला ब्रेक मारला. अंधळा झालायस काय? पाहून चालू शकत नाही का? पाहू पण शकतो आणि हेही पाहू शकतो की तुझी बायको खूप सुंदर आहे. हो हो भाऊ, तुमचा तोंड सांभाळा जरा. त्या कपलला आणखी काही गुंडांनी घेरलं आणि सगळे हसू लागले. बघ किती सुंदर आहे, यालाच म्हणतात माळेपेक्षा मोती जड. नवऱ्याने स्कूटर चालू केली आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण त्या गुंडांनी स्कूटरला लात मारली. दोघे पती पत्नी जमिनीवर पडले. अरे रे, असं कोणी करतो का? बघा वहिनीला किती लागलं आहे. मी सगळे घाव भरून दे ना वहिनी. त्या गुंडाने त्यांच्या बायकोला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बायकोने गुंडाला धक्का मारला. लांब हो माझ्यापासून. नवऱ्याने त्याच्या पत्नीला बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी आधीच सांगतोय, सर माझ्या बायकोला हात लावला तर एकेकाचे हात पाय तोडून टाकेन. ते गुंड नशेत होते. यांच्यापैकी एकाने पतीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. हे पाहून बायको घाबरली आणि अब्रू वाचवायला पळू लागली. ती पळत राहिली आणि तिच्या मागे मागे सगळे गुंडही पळू लागले. गुंडांनी पत्नीला पकडलं. आता कुठे पळशील? सोड मला, मला सोडा. मी तुमचं काय बिघडवलंय? सोडा मला. तू आम्हा सर्वांची नियत बिघडवलीस, असं कसं तुला सोडून देऊ? तो गुंड बायकोला स्पर्श करणारच होता आणि तिचा पती तिथे आला आणि गुंडांवर त्याने हल्ला केला. गुंड आणि पतीमध्ये खूप मारामारी झाली
गुंडाने पतीला एका झाडावर फेकलं. त्या झाडावर एक टोकदार फांदी होती जी पतीच्या छातीत आरपार गेली. पत्नी तिच्या पतीजवळ आली तेव्हा त्या गुंडांनी पत्नीला धरलं आणि तिला काळोखी जंगलात नेऊन तिची अब्रू लुटली. ती बाई रडत रडत तिच्या पतीजवळ आली आणि तिने खाली पडलेला एक टोकदार दगड उचलला. आपल्या सोबत खूप वाईट घडलं, मी पण करते. आजपासून एकाही वासनांध माणसाला सोडणार नाही. पत्नीने तो टोकदार दगड तिच्या पोटात खुपसून घेतला आणि तिथेच तडफडत जीव सोडला. त्या दिवसानंतर ती बाई हडळ बनली आणि वासनानंद माणसांना मारून तिचा बदला घेते. मी कसा वाचू शकतो? काहीतरी मार्ग असेल, तुम्हाला एवढं माहीत आहे. मग हे माहीत असेल की मी कसा वाचू शकतो? तुला कोणीही वाचू शकणार नाही. असं बोलू नका, मी त्या मुलीसोबत काही केलं सुद्धा नाही. असं तुला वाटतं, हळहळ असा विचार करणार नाही. तिच्यासाठी तूही वासनानंदच आहेस. तुम्ही मला वाचू शकता का? नाही, अजिबात नाही, कारण मी स्वतःच तुला सोडणार नाही. मी तोच आहे त्या बाईचा पती. पतीचं भूत संजयचं रक्त पिऊ लागलं. संजय ओरडत ओरडत मरून गेला.